नमस्कार, सिंधुदुर्ग लाइव मध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। डेडलाइन शुक्रवारी आहे। लक्ष्मीनारायण होंडा। ठाकरेंनी कोकणला दमडी ही दिली नाही, आमदार नितेश राणे यांचं टीकास्त्र। अन्यथा गाठ माझ्याशी आहे, माजी खासदार निलेश राणेंचा इशारा। आणि यांत्रिकीकरणाद्वारे भात शेती केल्यास फलदायी ठरेल, सतीश सावंत यांचं प्रतिपादन। डेडलाइन शुक्रवारी आहे। लक्ष्मीनारायण होंडा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। आपल्या जिल्ह्यात सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना गोवा किंवा कोल्हापूरला लॉकडाऊन संपण्याची वाट का पाहायची? एकदा या आणि अनुभवा सर्वोत्कृष्ट सर्व्हिस। सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क्स तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जयतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामात मनमानी कारभार करणाऱ्या अधिकारी ठेकेदार यांना माजी खासदार निलेश राणे यांनी खडे बोल सुनावलेत। जनतेशी सौजन्यानं वागा, अन्यथा गाठ माझ्याशी, असा इशारा निलेश राणे यांनी दिलाय। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण काम करणाऱ्या राजापूर येथील अधिकारी ठेकेदार मनमानी कारभार करत असल्याच्या तक्रारी माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे आल्या होत्या। राजापूर दौऱ्यावर असलेल्या निलेश राणे यांनी चौपदरीकरण कामाची पाहणी केली। येथील जनतेच्या तक्रारींचं निवारण करा, अन्यथा गाठ माझ्याशी आहे, असा थेट इशारा निलेश राणे यांनी महामार्ग विभागाचे अधिकारी व ठेकेदार कंपनीचे अधिकारी यांना दिलाय। यांच्याकडेच कसा प्रॉब्लेम येतो का असं आम्हाला सांगण्यात येतं की हेच उलट बोलतात? बाकीचे ठेकेदार नाहीयेत का आजूबाजूला? सिंधुदुर्गात 90% काम पूर्ण होतं, एक तक्रार येत नाही की आमच्यावर उलट बोलले, अंगावर आले, पोलिसांना बोलवलं। मग समज द्या, इथे उलट नाही बोलायचं, इथे उलट नाही बोलायचं। तुम्ही कोशिश करा, प्रयत्न करा, तुम्हाला काही नाही, आमचे आडवं जाऊ नका। तुम्ही लोकांचे आडवं जाणार, मी तुमचे आडवं येणार, मग तुम्ही फोर्स बोलव। चला अहो, मी आटक व्हा, आम्ही आमचं संघर्षात आमचं आयुष्य गेलं। आमच्या लोकांना पोलिसांची धमकी नाही द्यायची। तुम्ही कायदे चालवा, आम्हाला पण कायदे माहिती आहे, पण उलट बोलायचं ना। तुम्ही समज द्या, पहिल्यांदा भेटलात तुम्ही, उगाच आमच्या वाकड्यात जाऊ नका। आणि इकडे गरीब जनता राहते, त्यांना काय तुमच्याकडून काही नको, फक्त चांगलं काम दर्जेदार व्हावं हीच मागणी। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। आपल्या जिल्ह्यात सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना गोवा किंवा कोल्हापूरला लॉकडाऊन संपण्याची वाट का पाहायची? एकदा या आणि अनुभवा सर्वोत्कृष्ट सर्व्हिस। सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क्स तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जयतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। निसर्ग वादळानं सिंधुदुर्गात झालेल्या नुकसान भरपाईसाठी शासनानं 25 कोटींचा निधी जाहीर केलाय, मात्र अद्याप दमडीचीही नुकसान भरपाई दिली नाहीये। ठाकरे सरकार कोकणावर कसला राग काढतंय, असा संतप्त सवाल आमदार नितेश राणेंनी केलाय। पाहूयात। निसर्ग वादळामध्ये झालेल्या नुकसान भरपाईसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला ह्या महाराष्ट्र सरकारने 25 कोटी एवढी निधी जाहीर केलेली होती, त्याबद्दल बातम्याही आल्या होत्या। आज सकाळीच प्रशासनाकडे माहिती घेतल्यानंतर असं कळलं की ह्या 25 कोट्यांमधल्या एक दमडीही अजूनपर्यंत प्रशासनाकडे आलेली नाही। पंचनामे 100% झालेले आहेत, पण त्या पंचनाम्यानुसार कोणालाही मदतही मिळालेली नाही। म्हणजे एका बाजूला विकास निधी ही 30% आणायची, कुठलेही विकास कामं सगळी ठप्प पडलेली आहेत, त्याच्यामध्ये निसर्ग वादळामुळे झालेलं जे काही नुकसान आहे, जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं, सामान्य जनतेचं नुकसान झालं, त्यांना एक दमडीही द्यायची नाही। हे ठाकरे सरकार हे कोकणावर कुठला राग काढतंय, हाच प्रश्न आता विचारण्याची वेळ आली आहे। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी
सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल, सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्या जिल्ह्यात सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना गोवा किंवा कोल्हापूरला लॉकडाऊन संपण्याची वाट का पाहायची? एकदा या आणि अनुभवा सर्वोत्कृष्ट सर्व्हिस. सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क्स तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जयतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. शेतीत आधुनिकीकरण होणं गरजेचं होतं. माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी चांदा ते बांदा ही योजना जिल्ह्यासाठी राबवून शेतीत यांत्रिकीकरण आणलं. भात शेतीही यांत्रिकीकरणाद्वारे केल्यास ती देखील फलदायी ठरणार आहे असा विश्वास सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी व्यक्त केलाय. नादवडे इथं भात लावणी यांत्रिकीकरणाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला. आज यामध्ये कृषी विभागाच्या वतीने आणि नादवड्यामधील शेतकरी सन्मान्य तावडे यांच्या शेतीमध्ये जो यांत्रिकीकरण गट करण्यात आलेला होता, त्या यांत्रिकीकरणाच्या गटाच्या अंतर्गत आज या ठिकाणी भात लावणी यंत्रामार्फत त्याची भाताची लागण करण्यात आली आणि त्याचा शुभारंभ जिल्हा बँकेच्या अध्यक्ष नात्याने माझ्याकडनं करण्यात आला. त्याबद्दल जिल्हा अधीक्षक कृषी यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आज भात शेतीमध्ये ही जी काही क्रांती झाली आहे, जो आज मनुष्यबळाबद्दल जी काही अडचण निर्माण होत आहे आणि भात शेतीबद्दल जो काही उत्पादनाच्या दृष्टिकोनातून जो काही खर्च वाढतो आहे तो खर्च कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आज जो काही यांत्रिकीकरणाचा जो प्रयोग केला आहे, एकंदरीत त्या यांत्रिकीकरणाचा शुभारंभानंतर त्याची माहिती घेतली असता शेतकऱ्यांच्या असलेल्या मनुष्यबळाचा विचार करता हा प्रयोग भविष्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना अत्यंत आवश्यक आहे आणि निश्चितच यशस्वी होईल. आणि हा प्रयोग भात शेतीमध्ये वापरल्यानंतर भात शेती अत्यंत किफायतशीर होईल, शेतकऱ्यांना त्याचं उत्पादन मिळेल. आणि म्हणून ह्या योजनेच्या अंतर्गत चांदा ते बांदामध्ये ही योजना ज्यावेळी चालू झाली त्यावेळी या योजनेबद्दल आम्ही बरीचशी जरी टीका केलेली असेल तरी आज या योजनेची माहिती घेतल्यानंतर किंवा यांत्रिकीकरणाची माहिती घेतल्यानंतर भात शेती किंवा आज या ठिकाणी प्लांट ट्रान्सफर प्लांट जे आहे ह्या विचार केला तर मला वाटतं निश्चितच या योजनेबद्दल जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सन्मान्य दीपकबाई केसरकर यांना मी मनापासून धन्यवाद देईन. ही शेतकऱ्यांना आवश्यक असलेली योजना त्यांनी चांदा ते बांदामध्ये चालू केली आणि मनुष्यबळाच्या माध्यमातून हा खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला आणि अशाच प्रकारचे गट भविष्यात चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये चांदा ते बांदाऐवजी सिंधुरत्न योजना जी चालू होते ह्या योजनेमध्ये ह्या योजनेचा समाविष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून मी सातत्याने आग्रही राहील आणि प्रयत्न करून ही योजना पुण्या शेतकऱ्यांसाठी पुन्हा चालू करण्याचा प्रयत्न करू. ते बेरोजगारांना निश्चितच भविष्यामध्ये त्यांना बेरोजगारी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून पॉवर टिलर असेल, ही ट्रान्स मशीन असेल, ही जर एकत्रित असलेल्या बेरोजगार बचत गटांना किंवा बेरोजगारांच्या गटाला जर दिली तर असलेली पडीक जमीन सुद्धा भात शेतीच्या माध्यमातून लागवडीखाली येईल, असलेल्या बेरोजगारांना चार पैसे या माध्यमातून मिळतील आणि म्हणून भविष्यामध्ये जे बेरोजगार असतील त्यांना अशा पद्धतीची यंत्रसामग्री देऊन पडीक जमीन त्यांना लागवडीसाठी त्यांना त्यांचं रोजगार निर्माण होईल या दृष्टिकोनातून जिल्हा बँकेचा अध्यक्ष नात्याने आम्ही प्रयत्न करणार. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल, सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्या जिल्ह्यात सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना गोवा किंवा कोल्हापूरला लॉकडाऊन संपण्याची वाट का पाहायची? एकदा या आणि अनुभवा सर्वोत्कृष्ट सर्व्हिस. सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क्स तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जयतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. शाळा दुरुस्तीकडेही प्रशासनानं दुर्लक्ष केलं असून जिल्हा परिषद भ्रष्टाचाराचं कुरण झालं असल्याचा आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेते नागेंद्र परब यांनी केलाय. पाहुयात. जिल्हा परिषद 68 शिक्षकांना आंतर जिल्हा बदलीचा प्रस्ताव तयार केले समजतात. खरं अर्थाने एकतर या जिल्ह्यामध्ये मुळात शिक्षक कमी आहेत आणि गेल्या वर्षी ह्या जिल्हा परिषदेने 176 शिल्लक 176 शिक्षक हे आंतरजिल्हा बदली केलेले होते. जिल्हा परिषद सभागृहामध्ये याला सोडू नका म्हणून सांगितलेलं असताना पण त्यांनी हा जिल्हा परिषद ठराव घेतला याला सोडण्याचा. म्हणून गटनेते आमचे नागेंद्र परब व मी स्वतः व सर्व आमच्या जिल्हा परिषद सदस्यांनी या शिक्षक सोडण्यासाठी विरोध केलेला होता. आजही आम्ही जिल्हा परिषद सांगू इच्छितो की ते आज 68 शिक्षक आंतर जिल्हा बदलीचा जो ठराव घेतलेला आहे त्या ठरावाला आमचा विरोध आहे.
कुठल्याही परिस्थितीमध्ये हे 68 शिक्षक या जिल्हा परिषदमधून सुटता कामा नये, आणि ते जर समजा या जिल्ह्यातून सुटले तर शैक्षणिक नुकसान या जिल्हा प्राथमिक आपल्या या जिल्ह्याचं होणार आहे. म्हणून मी सांगू इच्छितो जिल्हा परिषद सर्व पदाधिकाऱ्यांना, मुख्य कार्य अधिकारी यांना, की कुठल्याही परिस्थितीत हे शिक्षक या जिल्ह्यातून सोडले जाता कामा नये. त्या पद्धतीत तर या जिल्हा परिषदेने जर सोडण्याचा घाट जर रचला असेल तर शिवसेना निश्चित रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, याचा आपला सांगू इच्छितो. तर गेल्या वर्षीच्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही सर्वांनीच आंतरजिल्हा बदलीला विरोध केला होता, आणि कोणत्याही परिस्थितीत जोपर्यंत या जिल्ह्याला नवीन शिक्षक मिळत नाहीत तोपर्यंत त्या शिक्षकांना कार्यमुक्त करू नये अशा प्रकारचा ठराव सर्वच जिल्हा परिषद सदस्यांनी सर्व संमतीने त्या ठिकाणी मंजूर केलेला होता. आणि असं असतानासुद्धा जसं पडते साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे 176 शिक्षकांना गेल्या वर्षामध्ये कार्यमुक्त केलं होतं, आणि आता पुन्हा नव्याने 68 ते 75 शिक्षक कार्यमुक्त करण्यासाठी त्या ठिकाणी घाट घातला जातो. आजच आजच्या वर्तमानपत्रामध्ये या जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद सदस्य त्याचप्रमाणे माजी आरोग्य व शिक्षण सभापती डॉक्टर अनिशा दळवी यांनी त्या ठिकाणी अर्थपूर्ण अशा प्रकारच्या घडामोडी होत आहेत की का अशा प्रकारचा संशय व्यक्त केलेला असल्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी आमचा आरोप आहे की ही जिल्हा परिषद सिंधुदुर्गची भ्रष्टाचाराचं एक चराव पूरण होते की काय अशा प्रकारची शंका आता आम्हाला निर्माण झालेली आहे. याचं कारण असं की 2 आठवड्यापूर्वी या जिल्ह्याचे माजी आमदार, माजी भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख प्रमोदजी जठार यांनीसुद्धा या जिल्हा परिषदेवर आरोप केला होता की या जिल्हा परिषदेच्या ताब्यात अंतर्गत असलेल्या प्राथमिक शाळा गळक्या आहेत, त्यांची शौचालय नादुरुस्त आहेत, योग्य नाही आहेत अशा प्रकारचा आरोप त्यांनी या जिल्हा परिषदेवर करून एका अर्थाने घरचा आहेरच या जिल्हा परिषदेला दिला होता. खरं पाहता गेल्या 4 वर्षामध्ये जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत तत्कालीन पालकमंत्री नामदार दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून या जिल्हा परिषदेला शाळा दुरुस्तीसाठी भरघोस अशा प्रकारचा निधी प्राप्त झालेला होता. खरं तर 4 वर्षामध्ये 18 कोटी 44 लाख एवढा मंजूर निधी असताना केवळ आणि केवळ ग्रामीण भागातील शाळा सुस्थितीत व्हाव्यात, ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या चांगल्या सोयी उपलब्ध व्हाव्यात या हेतूने 29.5 कोटी रुपये आदरणीय दीपकभाई केसरकर यांनी शाळा दुरुस्तीसाठी मंजूर करून दिले होते. आणि अशा प्रकारे एवढा निधी उपलब्ध करून दिला असताना जर शाळा गळत असतील, शाळेचे शौचालय योग्य नसतील, तर निश्चितपणे हा सर्व निधी या निधीच्या माध्यमातून शाळेतील मुलांची सोय करण्यापलीकडे सोडून आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना रोजीरोटीचं साधन उपलब्ध करून दिलं जात आहे अशा प्रकारची शंकासुद्धा आमच्या मनात येते. निश्चितपणे या सर्व गोष्टींचा विचार केला असता आपल्या सर्वांना माहिती आहे गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये 2 वेळा या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती, मोठ्या प्रमाणात पूरहानी झाली होती, अनेक रस्ते अनेक मोऱ्या त्या ठिकाणी वाहून गेल्या होत्या. अतोनात अशा प्रकारचं नुकसान या जिल्ह्याचं झालं होतं, आणि म्हणून त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री दीपकभाई केसरकर यांनी जिल्हा वार्षिक नियोजनाच्या माध्यमातून सुमारे 4 कोटी रुपये जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला हे सर्व रस्ते मोऱ्या दुरुस्त करण्यासाठी दिले होते. आणि या ठिकाणी माहिती घेतली असता पुराणी अंतर्गत हे सर्व पैसे किंवा हा सर्व निधी 3 लाखापेक्षा कमी किमतीच्या निविदा प्रक्रिया करून, जेणेकरून ही निविदा प्रक्रिया होऊ नये व मर्जीतील लोकांना ही कामं वाटून देता यावीत या उद्दिष्टाने
3 लाखापेक्षा कमी किमतीच्या निविदा तयार करून ही कामं करण्यात आली। अगदी उदाहरणादाखल सांगायचं झालंच तर या जिल्हा केंद्राच्या पासून हाकेच्या अंतरावर असलेला आपला अणाव गाव, या गावामधील पालवाडी परववाडी वेशीवाडी जो रस्ता आहे, या रस्त्यावर डांबरी पृष्ठभाग अतिशय चांगला असताना सुद्धा त्या रस्त्यावर या पुराने अंतर्गत 3 लाखाचा खडीकरणाचा एक जॉब मंजूर करण्यात आला आणि तो पूर्ण करण्यात आला। आणि आज त्या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी माणसांना पायी जातना सुद्धा त्या चिखलातून जावं लागतंय। म्हणजे अशा प्रकारे जर निधीचा दुरुपयोग या जिल्हा परिषदेमार्फत होत असेल तर निश्चितपणे या ठिकाणी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी असतील त्यांचा प्रशासनावर कोणत्याही प्रकारचा अंकुश राहिला नाही हे सिद्ध होत आहे। गेली 2 वर्ष जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही सर्व जिल्हा परिषद सदस्य कृषी प्रदर्शनासाठी निधी मंजूर करत असतो। उद्देश असतो की जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या आधुनिक पद्धती अवगत व्हाव्यात, जिल्ह्याच्या बाहेर कृषीमध्ये होत असलेले नवीन नवीन प्रयोग त्यांना त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रदर्शनामध्ये पाहता यावेत। पण गेली 2 वर्ष आपण पाहतो आहोत की हे कृषी प्रदर्शन या ठिकाणी झालेलं नाही आहे। निधी मंजूर करून केलेला असतानासुद्धा या ठिकाणी प्रदर्शन जिल्हा परिषद पूर्ण करू शकलेली नाही आहे। डॉक्टर अबुल कलाम टॅलेंट सर्च परीक्षासुद्धा ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या माध्यमातून आधुनिक विज्ञानाचे ज्ञान मिळावं या उद्देशाने त्यांच्यातला बुद्ध्यांक शोधता यावा या उद्देशाने ही परीक्षा घेतली जाते। पण गेल्या वर्षी आपण पाहतो आहोत की 3 वेळा या परीक्षेच्या तारखा जाहीर करून ती परीक्षा रद्द करण्यात आली। अशा प्रकारे एक प्रकारचा गोंधळाचं वातावरण या जिल्हा परिषदेमध्ये निर्माण झालेलं आहे। आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 आठवड्यापूर्वी प्रमोद जठार यांनी सुद्धा हे मान्य केलेलं आहे। त्याचबरोबर काल सत्ताधारी पक्षाच्या डॉक्टर अनिशा दळवी जिल्हा परिषद सदस्य यांनी सुद्धा या ठिकाणी ही परिस्थिती मान्य केलेली असल्यामुळे ही जिल्हा परिषद भ्रष्टाचाराचं एक पुराण बनत चाललेली आहे असा या ठिकाणी आमचा आरोप आहे। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। आपल्या जिल्ह्यात सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना गोवा किंवा कोल्हापूरला लॉकडाऊन संपण्याची वाट का पाहायची? एकदा या आणि अनुभवा सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क्स तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जयतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। माईन उभाडेवाडीतील सर्व जीर्ण विद्युत पोल बदलून नवीन पोल कंडक्टर सह जोडल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय। कणकवली तालुक्यातील माईन उभाडेवाडी येथील लाईट पोल जीर्ण झाले होते। उन्मळून पडण्याच्या स्थितीत असलेले काही पोल ग्रामस्थांनी बांधून ठेवले होते। भाजपा युवा मोर्चाच्या वतीनं वीज वितरणच्या वरिष्ठांचे लक्ष वेधल्यानंतर तात्काळ दुरुस्ती करण्यात आली। पूर्वीचे 4 पोल बदलून नवे 5 पोल नवीन कंडक्टर सह बसवण्यात आले। याबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय। माईन उभाडेवाडी येथील पोलांची समस्या होती आणि कित्येक आज 5 वर्ष पोलांविषयी निवेदन देत वाढ करीत होते, तरी पण आजपर्यंत पोलांविषयी कुठलंही त्यांनी कारवाई केली नव्हती। परंतु ते पोल अक्षरशः बांधून पण ठेवले होते आणि वेळोवेळी उभाडेवाडीतील नागरिक पण आपली समस्या सांगत होते। परंतु आताच नूतन आमच्या वाडीतील नितीन पाडावे भाजपचे अध्यक्ष झालेत आणि आपल्या वाडीसाठी तात्काळ तरी काहीतरी करावं, होणारं पुढे धोका टळावा म्हणून ताबडतोब निवेदन दिलं आणि 7 दिवसामध्ये पोलाची व्यवस्था केली। खरोखर नितीन पाडव्यासारखे जर कार्यकर्ते आपल्या वाडीत असे जन्माला आले तर वाडीचा विकास, गावाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही। खरंच त्यांचे आभार मानावं तेवढे सोडेच आहेत की 7 दिवसाच्या आतमध्ये भाजपचे अध्यक्ष तालुका अध्यक्ष झालेत आणि त्यांनी 7 दिवसाच्या आतमध्ये पोल इकडे आणून प्रत्यक्ष ते साकार रूपाने आज तयार झाले आणि लाईट पण चालू झालेली आहे। किंवा सर्व उभाडेवाडीतील
ग्रामस्थांची एवढीच इच्छा आहे की असंच वाढीतील कार्य अहोरात्र निजनपाळे हे करतील अशी आमची उभारे वाढीतील नागरिकांची अपेक्षा आहे. बापू श्यामसुंदर पाडावे ह्यांनी पण पुष्कळ ते विद्युळचे कार्यकर्ते आहेत इथे कामगार आहेत तरी पण त्यांनी पण आम्हाला भरपूर सहाय्य केलं त्यांच्यावर आभार मानून हा याचे कामगारांचे आभार मानून प्रत्यक्ष नितीश पाडवी यांचे पण आभार मानतो आणि असंच वाढीचा विकास व्हावा आणि असेच जलदगतीने वाढीची कामं व्हावी हीच आमची सर्वांची इच्छा आहे. भाजपा युवा मोर्चाचे ग्रामीण तालुका अध्यक्ष नितीन पाडावे यांनी कार्यकारी अभियंता मोहिते यांच्याकडे तात्काळ दुरुस्तीसाठी लेखी निवेदन देत उपोषणाचा इशाराही दिला होता. पाडावे यांच्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करण्यात आली. माईनवाडेवाडीतील गेले अनेक वर्षाची जी समस्या होती विद्युत पोलांची ती आम्ही भाजपा युवा मोर्चातर्फे आम्ही अधीक्षक मोहिते यांना भेटलो होतो आणि त्यांना निवेदन दिलं होतं की येत्या 4 दिवसामध्ये जर आपण त्याची व्यवस्था नाही केली तर आम्ही उपोषणाला बसू. त्याची त्यांनी तात्काळ दखल घेत पूर्ण पोल 5 पोल टाकून पूर्ण कंडक्टर वगैरे सर्व सामान नवीन वापरून वीज पुरवठा सुरळीत करून दिलेला आहे आणि त्याच्याबद्दल माईनगावातील सर्व ग्रामस्थ किंवा उभाड्यावाडीतील सर्व ग्रामस्थ यांच्यामधून समाधान व्यक्त केलं जात आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्या जिल्ह्यात सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना गोवा किंवा कोल्हापूरला लॉकडाऊन संपण्याची वाट का पाहायची? एकदा या आणि अनुभवा सर्वोत्कृष्ट सर्व्हिस. सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क्स तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जयतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. राजश्री शाहूंनी बहुजनांना शिक्षण मिळण्यासाठी केलेलं काम खूप मोठं आहे. त्या काळातही आंतरजातीय विवाहासाठी केलेलं काम समाजाला वेगळी दिशा देणार आहे. त्यामुळे आजही राजश्री शाहू महाराजांच्या विचाराची देशाला गरज असल्याचं मत सामाजिक कार्यकर्ते ऍडव्होकेट संदीप निंबाळकर यांनी व्यक्त केलंय. आज राजश्री शाहू महाराजांची जयंती. शाहू महाराजांनी देशात हिंदुस्थानात सर्वप्रथम आरक्षणाची सवलत बहुजनांसाठी उपलब्ध करून दिली. शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या नात्यातल्या जवळच्या व्यक्तीचं लग्न आंतरजातीय विवाह घडवून आणलं. शाहू महाराजांनी आपल्या कृतीतून जाती निर्मूलनाचं काम केलं. कोल्हापुरातल्या एका दलित व्यक्तीच्या हॉटेलमध्ये शाहू महाराज स्वतः चहापानासाठी गेले आणि आपल्या सरदार आणि आपल्या संस्थांमधल्या अधिकाऱ्यांना आमंत्रित करून तिथे चहापान करण्यास त्यांना भाग पाडलं. अशा पद्धतीने शाहू महाराजांनी आपल्या कृतीतून जाती निर्मूलनाचं काम केलं. बहुजन समाजाला शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे, शिक्षणाचे फायदे मिळाले पाहिजे म्हणून शाहू महाराजांनी वेगवेगळ्या शिक्षण संस्थांना जागा उपलब्ध करून दिल्या. तसेच वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांना शिक्षणासाठी राहायची व्यवस्था व्हावी म्हणून कोल्हापुरात वेगवेगळ्या धर्मातल्या जातीच्या लोकांची वसतिगृह स्थापन केली. शाहू महाराज म्हणजे शिक्षण बहुजनांना शिक्षणाची गंगा त्यांच्या दारी आणणारा एक युगपुरुष म्हणून आज आपण त्यांची आठवण केली पाहिजे आणि शाहू महाराजांचा आदर्श प्रत्येक सरकारने घेतला पाहिजे आणि शाहू महाराजांनी जे आपल्या संस्थांमध्ये धोरण अवलंबलं तशा पद्धतीची धोरणं बहुजनांच्या हितासाठी राबवली पाहिजे हीच खरी शाहू महाराजांना आदरांजली ठरू शकते. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्या जिल्ह्यात सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना गोवा किंवा कोल्हापूरला लॉकडाऊन संपण्याची वाट का पाहायची? एकदा या आणि अनुभवा सर्वोत्कृष्ट सर्व्हिस. सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क्स तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जयतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. वेताळ बांबर्डे रव्याचे गाळू वाघ भाटले इथं 3 गुंठे जागेत ज्ञानदीप ग्रामसंघ गटानं हळद लागवड केली आहे. जिल्ह्यात हळद क्रांती होईल असं पंचायत समिती सदस्य गोपाळ हरमलकर यांनी सांगितलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधू आत्मनिर्भरच्या माध्यमातून जिल्ह्यात भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्हा हळद क्रांती करण्याचा ध्यास घेतला असून लवकरच जिल्हा हळदमय होईल असे गोपाळ हरमलकर यांनी सांगितलंय. वेताळ बांबर्डे रव्याचे गाळू वाघ फाटले इथं 3 गुंठे जागेत ज्ञानदीप या ग्रामसंघाच्या गटानं ही हळद लागवड करण्यात आली आहे. या हळद लागवडीच्या वेळी कुडाळ पंचायत समिती सभापती नूतन आईर सरपंच संध्या मेस्त्री पंचायत समिती सदस्य गोपाळ हरमलकर
देवेंद्र सामन, गुंडू सावन, दशरथ बांबर्डेकर, साजूराम नाईक, कृषी अधिकारी नितीन नांचे, बाळकृष्ण परब, भोई तसेच ग्रामसंघाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सिंधुदुर्ग भारतीय जनता पार्टी यांनी आता कोरोनाच्या महामारीत लोकांना आत्मनिर्भर होण्यासाठी म्हणजे बरेच लोक आता मुंबईवरून ह्या ठिकाणी आलेले आहेत, तसेच महिला बचत गट त्यांचा जो उद्योग होता तो पण ह्या महामारीत म्हणजे कमी झाला, पूर्णपणे उद्योगच नाही झाला यांचा. त्यांची आता उपासमारीची किंवा सगळ्यांची वेळ सगळ्यांना आलेली आहे, त्यामुळे बचत गट स्वयंपूर्ण व्हावे बरं, तसेच आपले गावातील लोकही त्याप्रमाणे स्वयंपूर्ण होण्यासाठी एक नवीन अभियान राबवलं आहे, म्हणजे तो म्हणजे हळद लागवडीचा. हळद प्रत्येक आता आमच्या जिल्हा चार जिल्हा परिषद माझ्या अंतर्गत येतात, त्याचा मी अध्यक्ष आहे, तालुका अध्यक्ष. त्या आमच्या चार जिल्हा परिषद आम्हाला 1500 किलो हळद मिळाली आहे माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्फत. ती आम्ही हळद सगळ्या ग्रामपंचायत दिली, त्या ग्रामपंचायतीने प्रत्येक बचत गटाला देऊन बचत गट स्वयंपूर्ण करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केला आहे. भविष्यात ही हळद आणखीन वाढून म्हणजे ह्याचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात करून संपूर्ण हळदमय गाव म्हणजे आपला जिल्हा करायचं आहे, त्यातून मोठं उत्पन्न घेऊन आपण स्वयंपूर्ण सगळे होणार आहोत. या हळद क्रांती करायची आहे आणि मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेऊन सगळ्यांना स्वयंपूर्ण आत्मनिर्भर करायचं आहे, हा त्यांचा उद्देश आहे महत्त्वाचा. खरोखरच अभिमान आहे हा ग्रामसंघाचा, हे ते खरोखर चांगलं काम होतं आणि सगळे ग्रामसंघ एकत्र येऊन उत्पन्न घेत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्या जिल्ह्यात सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना गोवा किंवा कोल्हापूरला लॉकडाऊन संपण्याची वाट का पाहायची? एकदा या आणि अनुभवा सर्वोत्कृष्ट सर्व्हिस. सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जयतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. आंतरजिल्हा बदलीबाबतचं डॉक्टर अनिशा दळवी यांनी केलेलं विधान चुकीचं आहे. डॉक्टर अनिशा दळवी शिक्षण सभापती होत्या, त्यामुळे त्यांनी परिपूर्ण माहिती घेऊनच बोलावं असं वक्तव्य शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी केलंय. पाहूयात काय म्हणाले एकनाथ आंबोकर. माजी शिक्षण व आरोग्य सभापती डॉक्टर अनिशा दळवी मॅडम यांनी जे हे विधान केलेलं आहे ते विधान पूर्णपणे चुकीचं आहे. डॉक्टर अनिशा दळवी यांचा सभापतीचा कालावधी मी आपल्या निदर्शनास आणून देतो. 23 जानेवारी 2019 ते 13 जानेवारी 2020 हा त्यांचा सभापतीचा कालखंड आहे. या कालावधीमध्ये ज्या बदल्या त्यांच्याच कालावधीमध्ये ह्या बदल्या झाल्या आहेत, परंतु त्या 173 बदल्यांनी 123 बदल्या झाल्या आहेत. यापूर्वी ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांची पुण्यामध्ये 3 वेळा आढावा बैठक घेतली आणि 2017 ह्या ऑनलाईन झालेल्या ज्या बदल्या होत्या त्या बदल्यांतील शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत सर्व जिल्ह्यांचा आढावा घेतला होता. याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून त्या त्या जिल्हा परिषदेमध्ये जाणारे जे शिक्षक आहेत त्या जिल्हा परिषदेची कन्सेंट आम्हाला घ्यायला सांगितलेली होती की या संवर्गाचे ज्या ज्या संवर्गाचे शिक्षक आहेत त्या संवर्गाचे शिक्षक हे त्या जिल्हा परिषद सामावून घ्यायला तयार आहे का. तर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याशी निगडीत 22 जिल्हा परिषदा होत्या. या 22 जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांनी संवर्गनिहाय आम्ही एवढे शिक्षक सामावून घेऊ शकतो, त्यापैकी आम्ही 167 शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या झालेल्या होत्या. ज्या ज्या जिल्हा परिषदेने कन्सेंट दिलेली आहे अशा 123 शिक्षकांच्या बदल्या आम्ही 7 मार्च 2019 माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने आपण त्यांना कार्यमुक्त केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हा बदल्यांचा घाट हा शिक्षण अधिकाऱ्याचा नाही आहे, तर मंत्रालय स्तरावरून आम्हाला तशा स्ट्रिक्टली आदेश होते, तशा प्रकारचे सूचना होत्या आणि याच्यासाठी वारंवार पाठपुरावा शिक्षण अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग घेत होतं आणि त्यांच्या निर्देशाप्रमाणे आदेशाप्रमाणे आम्ही या बदल्या केलेल्या आहेत. जिल्हा प्रशासन शाळा दुरुस्ती नवीन वर्ग खोल्यांसाठी नेहमी आग्रही आहे. मी 2018 या जिल्हा परिषदमध्ये प्राथमिक शिक्षण अधिकारी म्हणून आलो. आपण 2018 जे नियतवय आहे DPC आपल्याला शाळांच्या नवीन वर्ग खोल्या बांधण्यासाठी आपल्याला 5.5 कोटी उपलब्ध होता, त्याचबरोबर दुरुस्तीसाठी 8 कोटी आपल्याला नियतवय आहे. याच्या अनुषंगाने आपण गट शिक्षणाधिकाऱ्यांकडून प्रायोरिटी लिस्ट घेतो, त्यांच्याकडून आराखडे घेतो, या शाळेची इत्यंभूत माहिती घेतो, जे प्रस्ताव दिलेले आहेत त्या प्रस्तावांची आपण इत्यंभूत माहिती घेतलेली आहे,
त्या शाळेचं नाव काय, कितवीपर्यंत शाळा आहे, किती विद्यार्थी शिकतात, किती शिक्षक मंजूर आहेत, कार्यरत किती आहेत, वापरात असणाऱ्या वर्गखोल्यांची संख्या घेतो, यापूर्वी या दुरुस्ती शाळा झालेल्या आहेत का किंवा नवीन वर्गखोल्या बांधलेल्या आहेत का, जिल्हा परिषदेच्या मालकीची जागा आहे का, या सगळ्याची माहिती घेऊन आपण या वर्गखोल्या किंवा दुरुस्ती मंजूर करत असतो। गट शिक्षणाधिकाऱ्यांकडून ही माहिती आपल्याकडे प्राप्त झाली, त्यांची प्रायोरिटी लिस्ट आपल्याकडे आल्यानंतर आपण ती शिक्षण समितीमध्ये ठेवतो, ती मंजूर करून घेतो। ती प्रतिवर्षी होते। माननीय डॉक्टर अनिशा दळवी मॅडमच्या कारकिर्दीत अशा प्रकारची यादी मंजूर करून आपण ही या कामांना प्रशासकीय मान्यता दिलेली आहे। अर्थात DPC ने या यादीला मंजुरी दिल्यानंतर आपण प्रशासकीय मान्यता देतो आणि त्याप्रमाणे काम केलं। त्यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या बाबतीमध्ये जागरूकपणे काम करत आहे आणि बांधकाम किंवा विद्यार्थ्यांना इंजुरी होऊ नये याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करते, लक्ष केंद्रित करते। एकंदरीत मी जी बातमी वाचली त्याच्यावरून मला असं वाटतं की त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी इस्रो, APJ अब्दुल कलाम परीक्षा, एज्युकेशन एक्सपो, मी तुम्हाला इथं स्पष्टपणे सांगू इच्छितो की इस्रो सर 19 ऑगस्ट 2019 ते 21 ऑगस्ट 2019 या कालखंडामध्ये आपण आयोजित केलेली होती आणि या इस्रो सहलीसाठी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी होते, त्याच्यामध्ये अध्यक्ष माननीय संजना सावंत मॅडम होत्या, शिक्षण सभापती डॉक्टर अनिशा दळवी मॅडम, त्याचबरोबर समाज कल्याण सभापती, महिला बालकल्याण सभापती, शिक्षणाधिकारी म्हणून स्वतः होतो, उपशिक्षणाधिकारी म्हणून आंगणे होते, आम्ही डॉक्टरांनाही घेऊन गेलो होतो, DHO साहेब होते, या सगळ्यांना आम्ही घेऊन आणि विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी आम्ही मेडिकल यंत्रणाही त्यावेळी ठेवलेली होती। तर हा कालावधी अनिशा दळवी मॅडमच्या कारकिर्दीतला आहे, त्या स्वतः या एक्सपो इस्रो सहलीसाठी आलेल्या होत्या। राहिल्या APJ अब्दुल कलाम परीक्षा, तर APJ अब्दुल कलाम परीक्षा 2019 ला 7 जुलैमध्ये आपण घेतलेली होती आणि या रिझल्टच्या आधारे आपण 24 विद्यार्थ्यांची निवड करून आपण 24 विद्यार्थ्यांना इस्रोसाठी घेऊन गेलेलो होतो। त्याच्यानंतर एज्युकेशन एक्सपो 2019-20 चा आपण एप्रिल महिन्यामध्ये त्याचं नियोजन केलेलं होतं, परंतु आपण ऑगस्टपासून एज्युकेशन एक्सपोचं ई टेंडर प्रोसेस करतो। तर याच्यासाठी ई टेंडर आम्ही 5-4 वेळा ई टेंडर केलेला आहे आणि त्याला प्रतिसाद नाही मिळाला। मी आपल्याला तारखासुद्धा देऊ इच्छितो की 14-8-2019 ला आम्ही पहिल्यांदा एज्युकेशन एक्सपोसाठी ई टेंडर केलं, त्याला लो रिस्पॉन्स आला, त्याच्यामुळे आपल्याला ही टेंडर प्रोसेस रद्द करावी लागली। त्याच्यानंतर आम्ही 5-9-2019 ला रिटेंडर केला। आपण रिटेंडर केल्यानंतर त्याला लो रिस्पॉन्स होता म्हणून आपण 2 मुदतवाढ परत दिल्या त्याच्यासाठी, तरी सुद्धा त्यांचे कागदपत्र अपूर्ण असल्यामुळे आपण ती टेंडर प्रोसेस रद्द केली। परत 25 नोव्हेंबर 2019 ला आपण ही टेंडर प्रक्रिया राबवली, याच्यामध्ये 1 मुदतवाढ दिली आपण आणि 3 पेक्षा जास्त प्रतिसाद आल्यामुळे आपण टेंडर ओपन केलं। परंतु निविदाधारक ज्यांनी निविदा भरलेल्या होत्या त्या निविदाधारकांचे अपूर्ण कागदपत्र असल्यामुळे आपल्याला ती निविदा प्रक्रिया रद्द करावी लागली। त्याच्यानंतर आपण 3 जानेवारी 2020 ला परत निविदा प्रक्रिया राबवली, याच्यामध्ये सुद्धा निविदाधारकांनी जी कागदपत्र दिलेली होती ती अपूर्ण होती आणि त्यामुळे निविदा प्रक्रिया रद्द करावी लागली। त्याच्यानंतर मार्च महिन्यामध्ये कोविडच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला एज्युकेशन एक्सपो, APJ अब्दुल कलाम परीक्षा ह्या गोष्टी घेणं शक्य नाही आणि APJ अब्दुल कलाम परीक्षा न झाल्यामुळे 2020 मधली आपल्याला इस्रोची सहलसुद्धा काढता आलेली होती। आणि माझ्या माहितीनुसार मॅडमच्या कारकिर्दीमध्ये आपण एक वेळा इस्रो सहल घेऊन गेलो, APJ अब्दुल कलाम परीक्षा झालेली आहे, एज्युकेशन एक्सपोला 4 वेळा टेंडर प्रोसेस करून आणि प्रत्येक वेळी 2-2 वेळा मुदतवाढ देऊनही आपल्याला तांत्रिकदृष्ट्या योग्य असे कागदपत्र न मिळाल्यामुळे आपल्याला ही टेंडर प्रोसेस पूर्ण करता आली नाही। आणि मार्च महिन्यामध्ये कोविडच्या पार्श्वभूमीवर आपल्याला हे एज्युकेशन एक्सपो घेता आलेलं नाही। या संदर्भामध्ये 15 मे 2020 च्या शिक्षण समितीच्या मासिक सभेमध्ये सभागृहाने निर्णय घेतलेला आहे की आता कोविडची पार्श्वभूमी आहे त्याच्यामुळे कोविडचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण एज्युकेशन एक्सपो
एपीजे अब्दुल कलाम परीक्षा आणि इस्रोचं आपल्याला घेता येणार नाही, तो रद्द करण्याचा ठराव हा मे सभागृहाने घेतलेला आहे। त्याच्याशी शिक्षणाधिकारी सचिव म्हणून त्याला संमती मी दिलेली होती। त्यामध्ये अजून एक त्यांनी आरोप केलेला होता की क्रीडा स्पर्धांमध्ये एनजीओर होणारे विद्यार्थी आहेत त्यांना आपण विद्यार्थी अपघात निधी मंजूर केलेला नाही। तर मी 2018 आल्यानंतर मी सभागृहामध्ये मी स्वतः शिक्षणाधिकारी सचिव म्हणून विषय मांडलेला होता की आपण मोठ्या प्रमाणामध्ये या क्रीडा स्पर्धा घेतो, मुलं एनजीओर होतात आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये, की आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या पालकांची मुलं आहेत तर त्यांना आपण काहीतरी मदत करायला पाहिजे। त्याच्यानंतर आपण तशा प्रकारचा ठराव करून हेड क्रिएट करून घेतला आणि मला सांगायला आनंद होतो की आपण 11 मुलांना विद्यार्थी अपघात सानुग्रह निधी आपण जिल्हा परिषदेच्या सेसमधून यावर्षी म्हणजे 19-20 क्रीडा स्पर्धांमध्ये जे एनजीओर झालेले विद्यार्थी आहेत, अपघात झालेले विद्यार्थी आहेत, त्यांना आपण जी योजना तयार केली होती त्याप्रमाणे 11 विद्यार्थ्यांना लाभ दिलेला आहे आणि ही आमच्या जिल्हा परिषदेच्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचं विद्यार्थी अपघात सहाय्यक अनुदान जिल्हा परिषदेने दिलेलं आहे। या विद्यार्थी केंद्र ठेवूनच आपण शिक्षण विभागाचा कारभार करत आहोत आणि जिल्हा परिषदही त्याच्यासाठी कटिबद्ध आहे। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा। हेडलाईन शिकायचं आहे लक्ष्मीनारायण होंडा। ठाकरेंनी कोकणला दमडीही दिली नाही, आमदार नितेश राणे यांचं टीकास्त्र। अन्यथा काट माझ्याशी आहे, माजी खासदार निलेश राणेंचा इशारा। आणि यांत्रिकीकरणाद्वारे भात शेती केल्यास फलदायी ठरेल, सतीश सावंत यांचं प्रतिपादन। हेडलाईन सुप्रसिद्ध आहेत लक्ष्मीनारायण होंडा। आता इथंच थांबूया, पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींचं। आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका, पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह।